लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। साधारणतः 2 महिन्यापूर्वीच्या एका दर शुक्रवारी किंवा शनिवारी होणाऱ्या आढावा बैठकीत माननीय अजितदादांना मी हा आग्रह धरला की बा ह्या सगळ्या अडचणीच्या आरोग्य म्हणून अडचण आणि आर्थिक अडचण ह्या काळामध्ये तुम्ही 2 कोटीचे आमदारांना 4 कोटी का केले मला लक्षात येत नाही, पण केले आहेत तर वाढीव 2 कोटी ह्या वर्षापुरते कोविडसाठीच त्याने दिले पाहिजे असं कंपल्शन करा। मग त्यांनी असं म्हटलं की बाबा हे सगळे आमदार मान्य करणार नाही वगैरे वगैरे वगैरे, आणि मग 1 कोटीचं पत्र निघालं। मला आनंद होतो की मुक्ताताई माधुरीताई सगळेच आपापल्या निधीमध्ये, म्हणजे एकतर त्या 1 कोटीच्या बाबतीमध्ये नियम असा झाला की तो कोविडवर नाही खर्च केला तर तो लॅप्स होणार, तो रोड आणि गटरला देता येणार। पण व्यतिरिक्तसुद्धा मुक्ताताई 3 कोटीमध्ये सुद्धा आपण कोविडला देऊ शकतो, 1 कोटी कोविडवरच करायचं करायला, 3 कोटीला तुम्हाला कोविडवर देता येईल। रतन टाटांनी एक वाक्य गेल्या वर्षी म्हटलं जे मला रोज आठवत त्याची आठवण होते, ते म्हणाले की भाई हे साल 2 साल सिर्फ जिने के साल आहे, बाकी काय धंदा बांधी काय करू नका, जगा जरा व्यवस्थित, आणि त्यामुळे ते रस्ते गटर वगैरे नंतर बघू। महानगरपालिकेने यावेळेला जरा थोडं पुराचं पाणी येऊ नये म्हणून रेटनिंग वॉलवर काम करावं, नाले साफ करणार काम करावं, पण आम्ही सगळ्यांनी रस्ते गटरवर भर देण्यापेक्षा आज मुक्ताताईने जे केलं की 1 कोटीचं साहित्य दिलं त्याच्यावर भर दिला पाहिजे। मी मुक्ताताईंचं खूप मनापासून अभिनंदन करतो आणि आगामी काळामध्ये सरकारी दवाखाने आणि सरकारी शाळा ह्या जर इफेक्टिवली चालणार नसतील तर तेवढं बजेट कमी होईल, बंद करून टाका, टॅक्सेस कमी करा। सरकारी शाळा ही अशीच चालली पाहिजे की जिथे श्रीमंताच्या पालकांना श्रीमंत पालकांनी वाटलं पाहिजे की माझ्या मुलांना या शाळेत पाठवावं, हॉस्पिटल अशी असली पाहिजे की श्रीमंताला असं वाटलं पाहिजे की हे खूप चांगलं हॉस्पिटल आहे, अदरवाईज ही फॉर्मॅलिटी आहे। आणि त्यामुळे पुणे महानगरपालिका शहरी गरीब वगैरे खूप चांगल्या योजना करते, तर अजूनही त्यांनी, म्हणून मी आत्ता रुबल अग्रवालांना विचारले की तुमचा मेडिकल स्टाफ किती, 1500, पॉप्युलेशन किती, 50 लाख, पॉप्युलेशनच्या प्रपोर्शनमध्ये तर तुमचा मेडिकल स्टाफ असला पाहिजे। त्याच्यामध्ये काही कायदेशीर अडचणी असतील तर कॉन्ट्रॅक्ट बेसिस स्टाफ लावा, पण 5000 लोक तुमच्याकडे आहेत, आज आम्ही एवढं साहित्य दिलं, ते ऑपरेट करणारे किती लोक आहेत, त्यामुळे यावरसुद्धा प्रशिक्षित मॅनपॉवर, यावरसुद्धा प्रशिक्षित मॅनपॉवर, पुरेशी मॅनपॉवर यावरसुद्धा आगामी काळात भर दिला पाहिजे। कोरोनानंतर तरी हे वातावरण बदललं पाहिजे, आपण सगळेचजणं इतके पोलिटिसाईज झालो की समजा बापटसाहेबांनी गमतीने मला काहीतरी म्हटलं की बापटसाहेब का म्हणाले असते, नेमका अर्थ काय काय दिलं असं आम्ही चर्चा सुरू करू। तसं आपल्याला माहिती आहे की पवारसाहेब खूप आजारी आहेत आणि त्याच्यामध्ये कमी लोकांना भेटायला परवानगी आहे, त्याच्यामध्ये देवेंजीने बहुधा सुप्रियाताईंना विनंती केली की मला 1-5 मिनटं शुभेच्छा म्हणून भेटायचं, अशी ती भेट झाली। आता पवारसाहेबांची एकूण आरोग्याची स्थिती ज्या प्रकारची आहे त्याच्यामध्ये असं कोणी धाडसच करणार नाही की त्यांच्या या स्टेजला जाऊन पॉलिटिकल चर्चा करावी, त्यामुळे मला असं वाटतं की ती केवळ त्यांच्या तब्येतीची चौकशी करणारी भेट होती। आणि जळगावला ते का गेले तर त्याचंही सोपं उत्तर आहे की या सगळ्या वादळामुळे जळगाव बेल्टमधल्या केळीचं भयंकर नुकसान झालं आणि त्यामुळे खूप प्रेशर होतं जळगावच्या शेतकऱ्यांचं की तुम्ही रायगडात गेला, रत्नागिरीत गेला, सिंधुदुर्गात गेला, तुम्ही 3 दिवस गेला, उद्धव ठाकरे 3 तास गेले, तर तुम्ही आता 1 दिवस इकडे पण या, तुम्ही आलात की मग उद्धव ठाकरे पण 1 तास येतील, तर असं त्यांनी हसणार खरं सांगतो। तर त्यामुळे ते गेले, नॉट ओनली पॉलिटिकल फील्डमध्ये एक नॉर्मल लाईफमध्ये सुद्धा तुम्ही चॅनल बदलता की नाही, एकाच चॅनलमध्ये 30 वर्ष करता, तर कोणीतरी तुम्हाला बरी ऑफर देतं, मग तुम्ही हे बदललं ते बदललं, मोठी लिस्ट आहे माझ्याकडे तुमच्या सगळ्यांची। एक खांडेकर होते एबीपी माझ्यामध्ये बरेच दिवस राहिले, पण माझे परममित्र जाधवपासून इकडे तिकडे तिकडे, त्यामुळे हा एक मानवी स्वभाव आहे आणि त्यामुळे एदलाबादचे 7 गेले, म्हाताऱ्यांचे 10 आले। हां, कोरोना आहे, अदरवाईज मोठा बॉम्ब एक माझ्याकडे आहे। काय झालं आहे की महाविकास आघाडीच्या नेत्यांना असं वाटतं की ह्या देशातली महाराष्ट्रातली जनता मूर्ख आहे। मी तुम्हाला थोड्या वेळाने माझ्याकडे व्हॉट्सअपवर असणारं केंद्राने माहिती कधी दिली याचा व्हॉट्सअप मेसेज देतो, अरे काय चाललं आहे काय मूर्ख बनवण्याचं,
काय केंद्राचा संबंध येतो? इम्पिरिकल डाटा या शब्दाची फोड जरी मला कोणी करून दिली तरी मी त्याला असं म्हणेन की बाबा रे तू राजकीय नेता चांगला. इम्पिरिकल डाटाचा अर्थ असा की एखाद्या रिझर्वेशनची आवश्यकता का आहे हे सिद्ध करणं. त्यासाठी एक मागास आयोग लागतो. त्या मागास आयोगाने डिस्ट्रिक्ट वाईज सर्वे करायचा असतो, सॅम्पल सर्वे. त्याच्यातून हे सिद्ध करायचं असतं की कसं OBCला नगरपालिकांमध्ये स्थान ह्या आधी जास्त मिळालं नाही, मग जिल्हा परिषद मिळालं नाही, आणि त्या इम्पेरिकल डाटाच्या आधारे त्या पॉलिटिकल रिझर्वेशनची आवश्यकता प्रतिपादित करायची असते. हा इम्पेरिकल डाटा तुम्ही द्या हे 2010 सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे. आत्ता काही जणं कोर्टात गेले, कोर्टांचं एक बरं आहे की ते स्वतःहून काही करत नाहीत प्रोॲक्टिव्हली. एक जण कोर्टात गेले आणि त्यांनी इम्पेरिकल डाटा तर देत नाहीत, OBCचा पॉलिटिकल आरक्षणाचा फायदा घेतात आणि 50% अभावही करतात. यावर नंदुरबार जिल्ह्याच्या निमित्ताने एक केस दाखल केली. मला तुमचा जास्त वेळ घ्यायचा नाही, पण नंदुरबार जिल्ह्यामध्ये 48% शेड्यूल ट्राईबच आहेत. शेड्यूल ट्राईब आणि शेड्यूल कास्टचा नियम असा आहे की त्यांना 100% द्यावं लागतं. त्यामुळे त्या जिल्ह्यामध्ये 50%च्या जवळच गेले शेड्यूल ट्राईब. मग शेड्यूल कास्ट जोडल्यानंतर 58% झाले आणि OBC जोडल्यानंतर 84% झाले. यावर ऑब्जेक्शन आलं आणि मग सुप्रीम कोर्ट भडकलं आणि ते म्हणाले की तुम्ही इम्पेरिकल डाटा देत नाही, OBCना पॉलिटिकल आरक्षण का दिलं पाहिजे हे सांगत नाही आणि वर 50% अभाव करतात. त्यातून त्यांना अधिकार आहे, हा निर्णय दिला. त्यात काय केंद्राचा संबंध येतो? तुम्ही OBCसाठी मागास आयोग नेमला पाहिजे. 1.5 वर्ष महाराष्ट्रात मागास आयोग नाही. गायकवाड रिटायर झाल्यानंतर मागास आयोगच नाही. तो मागास आयोग नेमा, डिस्ट्रिक्ट वाईज इम्पेरिकल डाटा निर्माण करा, तो सुप्रीम कोर्टामध्ये मांडा, ते रिझर्वेशन पुन्हा मिळेल. तुम्हाला त्यासाठी केंद्राकडून जी फिगर पाहिजे ती दिली आहे, मी तुम्हाला व्हॉट्सअप देतो. अरे पहिला मुद्दा जो आहे तो त्यांचा व्यक्तिगत विषय आहे. हां, त्यांनी राजीनामा देऊन कशावर परिणाम होणार आहे हे मला काय माहीत नाही. महाराष्ट्र सरकार नावाचं जे कोडगं सरकार आहे की त्यांनी ठरवलेलंच आहे की काही ऐकायचं नाही आणि काही बोलायचंच नाही. हां, आता OBCवर बोलायचं तर बघा भुजबळ साहेब काय बोलले, केंद्र केंद्र केंद्र. परवा गमतीने कोणीतरी म्हटलं की बा आता आदित्य ठाकरेंना मुलगी हवी आहे, तर त्यासाठी सुद्धा आज उद्धवजी पत्र लिहिणार आहेत पंतप्रधान मोदींना की एखादी मुलगी तिकडे दिल्लीत मिळाली तर बघा. असं चाललं आहे सगळं. त्यामुळे संभाजीराजाने राजीनामा देऊन कोणावर परिणाम होणार आहे? या सरकारवर होणार असं वाटत असेल त्याने द्यावा राजीनामा. आमच्या पार्टीमध्ये पूर्ण स्वातंत्र्य. कोण वापर साहेब? पूर्ण स्वातंत्र्य. आता दुसरा मुद्दा आहे की हेरगिरीचा. तर हा पुन्हा एकदा राज्य सरकार हेरगिरी करते आहे तर ते निषेधार्ह आहे, त्याची चौकशी करावी. पण बहुधा संभाजीराजेने लगेच ट्विट केलं आहे की मी गृहमंत्र्यांशी बोललो आणि माझा थोडा गैरसमज झाला असं त्यांनी म्हटलं आहे असं मला कळतं.